तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी सुरेश सतीश पोळे तुमचं सहर्च स्वागत करत आहे. तर बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग करत आहोत आणि आजची तारीख आहे 5 सप्टेंबर, टीचर्स डे. सगळ्या टीचर्सना, माझ्या मम्मीला, कारण माझी मम्मीसुद्धा एक टीचर आहे, तर सगळ्यांना खूप 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 टीचर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण चाललेलो आहोत पालीला, तर मी जरा ब्लॉग लेटच चालू केला आहे, कारण की बोललो मेन जी गोष्ट असेल तिथनं चालू करूया ना. तर आता मी वाकणमधनं आत आलोय आणि पालीकडे चाललेलो होतो. तर गणपती यायच्या आधी एकदा पालीच्या गणपतीला जावं अशी इच्छा होती, म्हणून आम्ही चाललेलो होत. आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, कारण वयाची 36 वर्ष संपलेली आहेत आज आणि 37व्या वर्षी मी पदार्पण करत आहे. तर आणि लग्नानंतर 4 वर्ष होऊन सुद्धा बायकोला नेलेलं नाहीये पालीला, म्हणून बायको बोलते की ने मला पालीला घेऊन चल. सो जे आमच्या रोह्यापासून एक अर्ध्या तासावरती आहे, जे आम्ही 4-3.5 वर्षात गेलेलो नाहीये, ते पहिल्यांदा चाललं. जर असं तुमची बायको तुम्हाला बोलत असेल तर मला नक्की टॅग करून सांगा की बाबा आमच्यासोबत पण असंच होतं, तू वेगळा नाहीयेस. सो स्टे ट्यून, आता आपण पटकन पोहोचूया पालीला आणि पालीला गाडी वगैरे पार्क करूया आणि मग भेटूया. पालीच्या गणपतीला दर्शनासाठी चाललेलो होतो. पालीच्या गणपती म्हणजे अष्टविनायक गणपतीमधला एक गणपती, बल्लाळेश्वर. आणि तिथेच आता आपण चाललोय, जस्ट पालीमध्ये एंटर करतोय. तर चला आता आपण, गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि बघा इकडे समोरच मंदिर आहे आणि एक मंदिराच्या समोरच पार्किंग आहे. 1 तासाचे 40 रुपये घेतात ते, पण एकदम सेफ पार्किंग आहे. गाडी तिथे पार्क केलेली आम्ही. हे बघा इथे मंदिर आणि या बाजूला, मागच्या बाजूला जिथे राफा बघतोय तिकडे पार्किंग आहे. ॲक्च्युली राफा गाडीत होता, सगळ्या काचा डाऊन होत्या आणि त्यांना आम्ही सांगून ठेवलेलं की आमचा राफा गाडीत आहे तर लक्ष ठेवा. तर त्यांनी खूप चांगलं लक्ष ठेवलं आणि राफा जवळच होते मोस्टली ते, तर त्यामुळे राफाला पण काय एकटं वाटलं नाही. तर ते खूप चांगली पार्किंग आहे तिथे, तर तुम्ही जाऊ शकता तिथे आणि पे पार्किंग आहे तर लक्ष पण नीट राहतं. तर हा बघा, हा आहे राफा. राफा हाय कर सगळ्यांना. सर राफा थोडासा टेन्शन मध्ये सकाळपासून, कुठे चाललोय, काय चाललोय, काय चाललंय, सगळे गडबड, सगळं माझं पॅक पिक करतायत, कुठे नेणार आहेत मला काय माहिती नाही, असं झोन मध्ये होता तो. आता जरा नॉर्मल आहे, थोड्या वेळ गाडीत पण बसलेला शांत होता, काही मस्ती केली नाही पोराने, एकदम चांगला बसलेला. तर आता आम्ही चाललोय घरी रोह्याला, कारण बर्थडे सेलिब्रेशन हे मम्मी पप्पांसोबत नाही झालं तर काय फायदा त्याचा. तर प्रत्येकाला माझं तर हेच सजेशन आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचा बर्थडे आणि त्यांच्या आईवडिलांचा बर्थडे हा एकदम तुम्ही सगळ्यांनी सोबत मनवा, एकदम मस्त राहतं ते, एक फिलिंगच वेगळी असते ते. आणि माझा बर्थडे अशा सीझनमध्ये येतो ना की हे बघा किती हिरवळ आहे सगळीकडे, एकदम छान दिसते सगळीकडे, है ना. आणि गुरुवार आहे तो नो नॉन व्हेज, ओनली व्हेज. तर आता आपण जाऊया घरी रोह्याला आणि तिथे भेटूया. चला, जस्ट आम्ही आलेलो घरी. मम्मीने बनवलेली बटाट्याची भाजी, चपाती, सकाळी इडली सांबार बनवलेलं, इकडे लोणचं आहे आणि हा एक गुळातला शिरा.
गुळातले लाडू पण आहेत, घरी गुळातले लाडू पण आहेत. तो गुळातले लाडू पप्पांनी आत्ताच सांगितलं आहे ना पप्पा, गुळातले लाडू बनवलेले आहेत. मी पण बऱ्याच दिवसांनी घरी आलो, तर आता एक 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 असं येत जाईल, आपण खात जायचो फक्त. तिकडे राफाचं जेवण चाललंय, राफ पण जेवलेलं आहे. आणि हा बघा गुळातला लाडू. हा हा मस्त. मम्मी काय काय आळशी फ्लेक्स म्हणजे फ्लेक्सिड. डिंक मस्त आहे, एकदम भारी झालंय. आता एक 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 येत जाईल खायला. मी खात जातो, फ्रेश होतो. मम्मी कम्प्लिटली वेगन आहे आणि मी कम्प्लिटली नॉन व्हेजिटेरियन आहे, एकदम ड्रास्टिक. चला मी आता खाऊन घेतो, जेवण घेतो, रेस्ट करतो आणि मग थोड्या वेळाने भेटूया. हा तर झोपून झालेलं आहे, फ्रेश होऊन झालेलं आहे, खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय माझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणायला. आणि राफाला ठेवणारच मम्मीकडे. हे बघा राफा आणि मम्मी कसे बसलेले आहेत. राफा तू घरी थांबणार आहे, आम्ही पटकन जाऊन येणार आहोत. आलोच आल्यावर दाखव तू काय आणायला गेलेलो. राफा नाही नाही राफा नाही 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 नाही. मस्त पैकी बर्थडे झालेला आहे साजरा. मला घरच्यांनी सगळ्यांनी मिळून मस्त गिफ्ट दिलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ इथे आपण स्टॉप करतोय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. टिल देन बाय बाय. आणि यार प्लीज बर्थडे गिफ्ट म्हणून तरी सबस्क्राईब करा यार. चला बाय बाय.